मनसेनं लातूरमधल्या कृषी सहसंचालकांच्या कार्यालयामध्ये जाऊन जोरदार राडा घातला. खरं तर मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीनचं बियाणं उगवलेलं नाहीये, बोगस बियाणांचा प्रश्न आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती मनसेनं तुफान गोंधळ घातला आणि कार्यालयामध्ये मोठी तोडफोड केली. हजारो शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन बियाणं यंदा उगवलेलंच नाही आहे, याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आला, मात्र कृषी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांचा संताप आज अनावर झाला आणि त्यांनीही तोडफोड केली. महाबीज सारख्या कंपन्यांना कृषी अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी मनसेकडून करण्यात आला. फक्त 10 ते 15% उगवण समती या बियाण्याची आढळून आली आहे, आणि असं असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 50 ते 55 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणजे या बोगस बियाणे कंपन्यांना कुठेतरी पाठीमागे घालण्याचं काम या कृषी विभागाकडून आणि शासनाकडून होत आहे. कृषी विभाग किंवा शासन फक्त आम्ही तक्रारी दाखल करतोय, गुन्हे दाखल करतोय असं म्हणतोय, परंतु प्रत्यक्षात मात्र गुन्हे दाखल होत नाहीत. तसंच महाबीज कंपनी जी शासनाची कंपनी आहे, त्या महाबीज कंपनीचे सुद्धा जवळपास 3000 तक्रारी इथं आल्यात लातूर जिल्ह्यामध्ये, आणि 3000 तक्रारी येऊन सुद्धा एकही गुन्हा लातूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेला नाही, किंवा महाराष्ट्रात फक्त 1-2 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजे हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे.